सांगली जिल्ह्यात मंदूर ओंडीत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, तर 24 तासात तब्बल 19 नवे रुग्ण. बळींची संख्या 7, तर 5 जणांची प्रकृती गंभीर आणि मंदूरचे तब्बल 13 रुग्ण बाधित असून 8 पुरुष व 5 स्त्री आहेत. सोनवाडे मध्ये 28 वर्षीय तरुण पेड तालुका तासगाव, त्याचप्रमाणे 35 वर्षीय 52 वर्षीय व्यक्ती कदमवाडी तालुका कवठे महाकाळ, 38 वर्षाची स्त्री इस्लामपुरा, 33 वर्षाची स्त्री तर विट्ट्याची 34 वर्षाचा युवक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सध्या सुरू असलेल्या रुग्णांपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 167 बाधित रुग्ण आढळले असून सध्याच्या स्थितीत 68 जणांवरती उपचार सुरू आहेत. एमसीएन न्यूज करिता एकनाथ कांबळे, सांगली.